फ्लिपकार्ट आणि गती लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीचे प्रादेशिक शाखा मिळून देण्याच्या बहाण्याने आरोपी विनोदी उर्फ नंदू दादुरावतवर राहणार शिवट जिल्हा अकोला या भामट्याने खामगाव येथील रेखा ठाकूर या महिलेची 8.5 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. तर फसवणूक झाल्याने या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी विनोद तवर याला पोलिसांनी अटक केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रेखा अमरसिंह ठाकूर यांना फ्लिपकार्ट आणि गती लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट कंपनीची फ्रँचायझी म्हणजे शाखा मिळवून देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील आरोपी विनोद उर्फ नंद दादाराव तंवर या भामट्यानं 8,38,788 रुपये खामगावातील रेखा ठाकूर या महिलेकडून उकळले आहेत. सप्टेंबर 2018 पासून विविध खात्यांमध्ये लाखो रुपयांची रक्कम जमा केल्यानंतरही शाखा देण्यास विलंब होत असल्यानं फसवणूक झाल्याचं ठाकूर यांच्या लक्षात आलं. शाखा मिळत नसल्याने त्यांनी आरोपींना दिलेल्या पैशाची मागणी केली, मात्र उडवाउडवीची उत्तरं मिळाली. त्यानंतर आपली फसवणूक झाली म्हणून ठाकूर यांनी शहर पोलिसांमध्ये डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा तब्बल 3 महिन्यांपासून फरार होता, मात्र शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी विनोद तवर यास सिनेस्टाईलनं अटक केली आहे. सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे मागच्या महिन्यामध्ये 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये आरोपी अकोल्याचा विनोद दादाराव तवर हा आरोपी आहे. त्यांनी इथले ठाकूर म्हणून फिर्यादी आहेत, त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यांना असं सांगितलं त्यांनी की मी तुला फ्लिपकार्ट आणि गती ह्या ज्या दोन कंपन्या ट्रान्सपोर्ट कंपन्या याची मी फ्रँचायझी मिळून देतो. त्यासाठी त्यांनी अकाउंटमध्ये पैसे टाकायला सांगितले. त्यांनी पैसे पण टाकितले. पैसे टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक मोठा कार्यक्रम आयोजित करा, सर्टिफिकेट मी घेऊन येणार आहे. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम पण आयोजित केला. कार्यक्रम सुरू असताना किंवा कार्यक्रमाची लगनघाई सुरू असताना त्यांनी पुन्हा फोन करून सांगितले की तुम्हाला आता सर्टिफिकेट मिळणार नाही आहे, आपल्याला नागपूरला जाऊन ते सर्टिफिकेट आणायचं आहे. अशा प्रकारे जवळपास त्याने आणि त्याचे त्याला काही सहकार्य या सहकाऱ्यांनी मिळून 7 ते 7.5 लाख रुपयाची श्री ठाकूर राहणार खामगाव यांची फसवणूक केलेली. सर, यात काही आणखी लोकांची फसवणूक झालेली आहे? आणखी लोकांची फसवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्याला काल आम्ही अकोल्यावरून ताब्यात घेऊन आज मान्य न्यायालया पुढे हजर केलं. त्याला 4 दिवसाचा PCR मिळालेला आहे. चौकशी आणि ती कदाचित त्याच्याकडून वधून घेण्यात येईल, किंवा काही लोक जर अप्रोच झाले पोलीस स्टेशनला तर निश्चित त्यावर कारवाई करण्यात येईल. ऑनलाईन प्रकरणातून झालेला प्रकार आहे? नाही, ऑनलाईन प्रकरणातून झालेला प्रकार नाही. हा फेस टू फेस भेटलेले आहे, एकमेकांना भेटून चौकशी अंती किंवा एकमेकाशी चर्चा करून मी तुम्हाला फ्लिपकार्टची एजन्सी मिळून देतो अशा प्रकारची बतावणी करून त्यांनी फसवणूक केलेली. मी सौ रेखा अमरसिंह ठाकूर राहणार जैननगरा सोसायटी वामननगर. माझं वामननगरमध्ये रेल्वे गेटजवळ ड्रीम गर्ल या नावाने एक ब्युटी पार्लर आणि फॅशन हब आहे. तर हा जो आरोपी आहे नंदू तवर हा आमच्या दुकानामध्ये येऊन त्यांनी पहिली ड्रीम घेतली होती आणि तिथे त्यांनी मला आणि माझ्या मिस्टरांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टची एजन्सी मिळवून देतो. आणि त्याच्या त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं काय करायचं आहे ते, आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी सांगेन त्या खात्यामध्ये तुम्ही पैसे जमा करा. आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही त्यांनी दिलेल्या खात्यांवरती पैसे जमा करत गेलो. मग 2-3 महिन्यांनी त्यांनी असं सांगितलं की सध्या दिवाळीचा सीझन चालू आहे, दिवाळी झाली की आपण काम सुरू करूया. पण त्याच दरम्यान त्यांनी गती लॉजिस्टिकचं पण काम घेतो असं सांगून त्यांनी त्याच्यामध्ये पण पैसे इन्व्हेस्ट करायला लावले. आणि मग थोड्या दिवसानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं, म्हणजे साधारण जूनच्या दरम्यान तो म्हणाला की आता आपल्याला उद्घाटन करायचं आहे तर आपण तुमचं ओपनिंग करून टाकूयात. आणि असं सांगून त्यांनी आम्हाला आमच्या बायपासच्या दुकानावरती कृष्णा इंजिनिअरिंगच्या इथे त्यांनी आम्हाला एक मोठा मांडव टाकायला लावला, जवळपास 400 लोकांचं आमंत्रण करायला लावलं आणि तिथे आम्हाला सगळी सोय करायला सांगितली. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली, पण त्या दिवशी तो आलाच नाही. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा आपल्याबरोबर काहीतरी फ्रॉड करतोय, चुकीचं काहीतरी वागतोय. म्हणून आम्ही त्याला चौकशी करायला गेलो तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की होईल 1-2 दिवसांमध्ये सुरू, तुम्ही काळजी करू नका, 1-2-3 दिवस थांबा, साहेब लोक बिझी असतात त्यामुळे आपलं काम थोडं लांबणीवर गेलं. तर सारखं विचारणा केल्यावरती त्यांनी आम्हाला एका तोतया अधिकाऱ्याशी पण बोलायला लावलं की हे गतीचे अधिकारी आहे, तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. आणि त्या तोतया अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुमचे काम थोड्याच दिवसात सुरू होईल. आम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवला, पण नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सिटी पोलीस स्टेशनला गेलो खामगावच्या आणि तिथे आम्ही आमचा गुन्हा दाखल केला. तिथे किती नावे फसवणूक झाली तुमची? फसवणूक सप्टेंबर 2018 म्हणजे ते पहिली मीटिंग झाली होती. आणि जूनमध्ये त्यांनी आम्हाला ते मांडव वगैरे तर सांगितलं होतं सगळं जून 2019, पण नंतर हळूहळू आमच्या लक्षात येत गेलं की काहीतरी आपल्याबरोबर फसवणूक होती म्हणून आम्ही नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल केला. किती लाखाची फसवणूक झाली आतापर्यंत? 8 लाखाची झालेली, 8 ते 8.5 लाखापर्यंतची अमाऊंट आहे.
आणि तिथल्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आत्ता परवा म्हणजे 8 तारखेला आरोपी पकडण्यामध्ये यश पण आले. नंबर आम्हाला दिले त्याच्याप्रमाणे आम्ही त्या अकाउंट नंबरमध्ये पैसे टाकत गेलो आणि त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला त्या व्हॉट्सअपवर त्याचे स्लिप टाकायला सांगितले. जशी तुम्ही पैसे टाकणार तशी स्लिप मला फॉरवर्ड करा. त्याच्याप्रमाणे आम्ही त्याला स्लिप सगळ्या फॉरवर्ड केल्या त्याच्या व्हॉट्सअप नंबरवर. असं वेळोवेळी कम्प्युटर घ्यायचा आहे, टेबल पाहिजे. तू पैसे काल साहेबांच्या बोलवलं होतं माझ्यासमोर आमच्या. हो, पैसे द्यायला म्हणजे सध्या तर काही परिस्थिती नाही आहे. पैसे त्यांचे स्लिप्स नाही, त्यांनी सांभाळ ठेवले बँकेच्या. ते काय करू शकले आणि यांनी जे मेसेजेस केले व्हॉट्सअपचे ते स्लिप्स पाठवले ते पण त्यांच्याजवळ त्याचे फोटो पण त्यांनी सेव्ह नाही करून ठेवले. आणि आमच्याकडे विशेष म्हणजे जितके वेळ त्यांनी संभाषण केलं आमच्याशी तितके वेळ जे आम्ही रिकॉर्ड टाकून साहेबांना दिलेले आहेत. मी एक ठाकदार साहेबांना दिली आणि दोन आणखीन एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. आपल्याला इकडे टोळकात वगैरे लागू शकतात. कसं होतं, कोर्टात काय होते मिळाली तर तो पळून जाण्याची शक्यता आहे.